हेलो स्टूडेंट्स, नाउ टुडे द टॉपिक ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. आपण रिव्हिजन घेतोय. त्याच्यातलं ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये तुम्हाला काय त्याच्यामध्ये जे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग डिमांड फंक्शन इज इन्क्रीजिंग वेदर इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. आता इथं काय दिलं तुम्हाला, प्राईस. प्राईस इज काय सांगितलं आहे, पी इक्वल टू 183 प्लस 120 डी मायनस 3 डी स्क्वेअर. फाइंड डी सांगितले, फाइंड काय, डी फॉर विच प्राईस इज इन्क्रीजिंग. याच्यामध्ये काय काय असतं तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये, आता प्राईस इज इन्क्रीजिंग, प्राईस दिलं आहे, ठीक आहे, प्राईस इज इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. नंतर सी म्हणजे काय, कॉस्ट. कॉस्ट इज इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. आता इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग जर विचारलं असेल तर तुम्हाला अगोदर जे काय विचारले ते तुम्हाला अगोदर फाइंड आउट करावं लागतं आणि त्याचा अगोदर डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. इन्क्रीजिंग असो किंवा डिक्रीजिंग असो, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर मग ही कंडिशन यूज करायची. कसं असा क्वेश्चन असेल, प्राईस इज इन्क्रीजिंग, कॉस्ट इज इन्क्रीजिंग, प्राईस इज डिक्रीजिंग, कॉस्ट इज डिक्रीजिंग, रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग, रेव्हेन्यू याच्यामध्ये काय काय असतं, प्राईस, कॉस्ट, रेव्हेन्यू, नंतर प्रॉफिट किंवा ॲव्हरेज कॉस्ट, या गोष्टी असतात. याच्यापैकी तुम्हाला काय असेल, प्राईस इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग, कॉस्ट इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग, रेव्हेन्यू इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग, प्रॉफिट इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग, नंतर ॲव्हरेज कॉस्ट इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग, याच्यापैकी तुम्हाला काही कंडिशन दिले असेल इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग. पण तुम्हाला इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग काढायचं असेल तर अगोदर तुम्हाला काय ह्याच्यावर ह्याचे काय करावं लागतात, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करून घ्यावं लागतात. अगोदर ते काढून घ्यायचं. समजा तुम्हाला प्रॉफिट दिलं नसेल आणि प्रॉफिट इज इन्क्रीजिंग सांगितलं असेल तर प्रॉफिट काय, प्रॉफिट काय असतं, आर मायनस सी, म्हणजे रेव्हेन्यू मायनस कॉस्ट. समजा तुम्हाला रेव्हेन्यू दिला आहे, रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग सांगितलं पण रेव्हेन्यू तुम्हाला दिला आहे का डायरेक्ट नाही दिला, रेव्हेन्यू इक्वल टू काय असतं, पी एक्स किंवा पी डी. जसं तुम्हाला इथं आता इथं डीमध्ये दिलं त्यामुळे इथं पी डी येईल, इथे जे एक्समध्ये असेल तर इथं पी एक्स येणार. कसं आलं, त्यामुळे हे रेव्हेन्यू कसा काढायचा, पी इंटू एक्स. प्रॉफिट कसा काढायचा, आर मायनस सी. ॲव्हरेज कॉस्ट कशी काढतो आपण, समजा सी अपॉन एक्स, हे ॲव्हरेज कॉस्ट झाली, मग त्याचा ॲव्हरेज कॉस्टचा पण काय करायचा, डेरिव्हेटिव्ह. टोटल कॉस्ट समजा डायरेक्ट सी व्हॅल्यू दिली असेल तर ठीक आहे, पण समजा सी तुम्हाला डायरेक्ट दिलेलं नसेल तर सी इक्वल टू काय असतं, लेबर कॉस्ट प्लस प्रोसेसिंग कॉस्ट, एल प्लस पी, आणि प्राईस तुम्हाला दिलेली असते. हे तुम्हाला टोटल कॉस्ट काढायचं असेल तर एल प्लस पी कधी, लेबर कॉस्ट आणि प्राईस पण तुम्हाला प्रोसेसिंग युनिट दिलं, प्रोसेसिंग कॉस्ट दिलेली असते. या दोन्हीची ॲडिशिंग केली, लेबर प्लस प्रोसेसिंग म्हणलं की टोटल कॉस्ट आली. कधी कधी तुम्हाला डायरेक्ट टोटल कॉस्ट दिलेली असते, रेव्हेन्यू दिलेला नसतो, तिथं पी दिलेलं असतं. मग पी इंटू काय करायचं, एक्स. इथं पी इक्वल टू डीमध्ये दिलं आहे, इथं पी इंटू काय करायचं, डी करायचं. समजा इथं एक्समध्ये दिलं असेल तर इथं पी इंटू काय येणार, एक्स येणार. म्हणजे तुम्हाला रेव्हेन्यू काढायचं असेल तर तुम्हाला प्राईस दिले असते, पी इंटू एक्स करायचं किंवा पी इंटू डी करायचं. ही आता हे तुम्हाला एक व्हॅल्यू काढल्या, प्राईस, कॉस्ट, रेव्हेन्यू, प्रॉफिट किंवा ॲव्हरेज कॉस्ट काढलं की याचं काय करायचं, मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता डी पी अपॉन काय असेल ते विथ रिस्पेक्ट टू सी काय दिले, डी सी अपॉन काय, डी आर अपॉन काय असेल ते, ठीक आहे. काय करायचं लागतं तुम्हाला, ज्या ह्याच्या कंडिशन आपला इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग तुम्हाला विचारलं जातात, ठीक आहे. आता फर्स्ट काय आपलं विचार, प्राईज इज इन्क्रीजिंग म्हणलं आहे सुरुवातीला. जे काय असेल इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग काय सांगेल तुम्हाला आत्ता, त्याचा डेरिव्हेटिव्ह सुरुवातीला काढून घ्या, नंतर ही कंडिशन यूज करा. आता डेरिव्हेटिव्ह काढा आपण, हे गिव्हन झालं पी इक्वल टू, ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय, डी. याचा अर्थ डी पी अपॉन डी डी काय आलं, मग हे डी अपॉन डी डी आणि पीची व्हॅल्यू काय, 183 प्लस 120 डी मायनस 3 डी स्क्वेअर. आता डेरिव्हेटिव्ह घ्या, प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. इथं काय, पहिला 0 प्लस 120, डीचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 6 डी, म्हणजे किती आलं, 120 मायनस 6 डी, हे काय आलं, डी पी अपॉन डी डी आलं, डी पी अपॉन डी डी, ठीक आहे. आता हे जी हे डी आपलं डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर आपण ही कंडिशन यूज करायची, काय, प्राईस इज इन्क्रीजिंग. इफ प्राईस इज इन्क्रीजिंग, इफ प्राईस इज, प्राईस इज इन्क्रीजिंग फॅन, कधी,
price is increasing, then dp upon dd increasing mante yacha arth greater than zero. Greater than kay karaycha zero. Theek hai, the function is aso kya mana, the price is increasing if mana kadi asto the, the price is increasing if dp upon dd greater than zero. Decreasing asel to fakt kay karaycha less than zero kayse. Theek hai, the value manda kay laita 120 minus 60 greater than zero zala. मी फक्त डेरिव्हेटिव्ह काढलाय. डेरिव्हेटिव्ह काढलं की ही कंडिशन जी आहे ती आपल्याला मांडायची. इन्क्रीजिंग म्हणलं की ग्रेटर दॅन झिरो घ्यायचं, डिक्रीजिंग म्हणलं की लेस दॅन झिरो घ्यायचं. आता फक्त व्हॅल्यू काढायची, हे पुढं शिफ्ट करा. हे 120 ग्रेटर दॅन 60 मायनस काय झालं, प्लस झालं, चेंज केलं आपण. आता हे 6 इकडे बघा, बघा 120 डिवाइडेड बाय 6 ग्रेटर दॅन डी किती आलं, 6 × 6 × 6 = 12 मी किती आलं, 20 ग्रेटर दॅन डी. आता जे काय विचारलं आहे आपल्याला व्हेरिएबल ते लेफ्टला घ्यायचं, लेफ्टला घेताना मात्र हे काय करायचं, चेंज करायचं. लेस दॅनचं ग्रेटर दॅन, ग्रेटर दॅनचं लेस दॅन, याचा अर्थ डी इज लेस दॅन 20. ग्रेटर दॅन होतं लेस दॅन, मिनिंग सेमच आहे. वी सी ग्रेटरच आहे, डी इज लेसच आहे. ठीक आहे, याचा अर्थ फक्त लिहिताना काय लिहायचं, डी इज लेस दॅन 20. मी खाली काय येणार, देअरफोर द गिवन फंक्शन इज इन्क्रीजिंग, द गिवन फंक्शन इज इन्क्रीजिंग वेन डी इज लेस दॅन 20. लेस दॅन 20. ठीक आहे, लक्षात आलं. नंतर नेक्स्ट बघा, आता द टोटल कॉस्ट फंक्शन फॉर प्रोडक्शन ऑफ एक्स आर्टिकल सीन्स गिवन ॲज सी इज इक्वल टू काय दिलं आहे, सी इज इक्वल टू 100 प्लस 600x आणि मायनस 3x² मायनस 3x² पुढे काय सांगितले, फाईंड द व्हॅल्यू ऑफ x. फाईंड काय, इथे x आता मग असे डी होतं त्यामुळे फाईंड डी म्हटलं, इथे x आहे त्यामुळे फाईंड x फॉर विच टोटल कॉस्ट इज डिक्रीजिंग. टोटल कॉस्ट इज काय, डिक्रीजिंग. टोटल कॉस्ट इज डिक्रीजिंग म्हटलं आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय होता, हे सोल्युशनमध्ये गिवन सी इज इक्वल टू कॉस्ट दिले. मग त्याचं आपलं काय, सुरुवातीला डिक्रीजिंग विचारलं, याचा अर्थ अगोदर आपण डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ. मी काय आलं, डी सी अपॉन काय आलं, डी सी अपॉन इथे एक्स आहे, डी सी अपॉन डी एक्स इक्वल टू, तर डायरेक्टली लिहितो आपण डी अपॉन एक्स इंटू हे, याचा अर्थ याचा डेरिव्हेटिव्ह काय आला, झिरो प्लस 600 एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 6x म्हणजे किती आलं, हे 600 मायनस 6x ही काय आलं, डी सी अपॉन डी एक्स आलं. काय आलं, डी सी अपॉन डी एक्स. आता काय, द फंक्शन इज डिक्रीजिंग, द फंक्शन इज डिक्रीजिंग इफ कधी असतं, इन्क्रीजिंग सांगितलं, डिक्रीजिंग सांगितलं, याचा अर्थ काय, डी सी अपॉन डी एक्स इज लेस दॅन झिरो. चालेल, सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह काढला, डेरिव्हेटिव्ह काढलं की ही कंडिशन वापरायची, टोटल कॉस्ट इज काय, डिक्रीजिंग म्हटलं, याचा अर्थ हे लेस दॅन झिरो. व्हॅल्यू ठेवा, किती आलं, ह्याची व्हॅल्यू आता 600 मायनस 6x लेस दॅन झिरो, शिफ्ट करा. 600 लेस दॅन 6x, नंतर हे 6 डिवाइड केलं काय लिहितं, 100 लेस दॅन एक्स. आता काय, फक्त उलटं, याचा अर्थ एक्स इज ग्रेटर लेसच्या ऐवजी काय होईल, ग्रेटर दॅन 100. Therefore, the function is decreasing. Therefore, the function is decreasing when for x is greater than 100. Okay. एवढं एक्झाम्पल सोपे असतं, फक्त टेक्निक लक्षात ठेवा आपण काय करतो इथे. चला, मी तुम्हाला प्राईस झालं, टोटल कॉस्ट झालं, आता रेव्हेन्यू बघू आपण. नेक्स्ट एक्झाम्पल, द मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्रोडक्ट्स एक्स ॲटम्स ॲट द टोटल कॉस्ट of rupees 180 plus 4x. काय म्हणते, तर टोटल कॉस्ट म्हणते, याचा अर्थ सी इक्वल टू दिलं आपण. काय घेतलं आहे, टोटल कॉस्ट काय दिलं आहे, 180 plus 4x. द डिमांड फंक्शन फॉर विच द प्रोडक्ट इज पी इक्वल टू काय दिलं आहे,
240 minus x. Minus x. Find x. Find x. For which guy? Revenue is increasing. कैसे गिरले? Number one. Revenue is increasing. मुन्तमी. Increasing. And profit is increasing. Second guy मुन्ते? Second profit is increasing. Short मुन्ते लिले में. आपका दोनों विचार ले. Find x. कदी? Revenue is increasing. Price is. Profit is increasing मुन्ते. काय मुन्ते था? Profit is increasing. मग इथं आपला रेव्हेन्यू दिलाय का? आता आपलं जे काय इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग सांगितलंय, काय सांगितलंय? रेव्हेन्यू. मग रेव्हेन्यू दिलाय का? नाही, आपलं दिलंय टोटल कॉस्ट आणि प्राईस दिले. मग रेव्हेन्यू कसा काढायचा? आर इक्वल टू काय? सुरुवातीला रेव्हेन्यू काढून घेऊ. सुरुवातीला घी झालं गिव्हन, नंतर रेव्हेन्यू आर इक्वल टू काय? पी इथे एक्समध्ये, याचा अर्थ पी एक्स. ठीक आहे, व्हॅल्यू पुटअप करा. दॅट इज इक्वल टू पी. काय व्हॅल्यू आहे? 240 मायनस एक्स इन टू एक्स, म्हणजे किती आलं? 240x minus x square. हे काय आलं? रेव्हेन्यू आला. काय आलं हे? रेव्हेन्यू. कळलं? आता आपला रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग आहे. मग आता अगदर इन्क्रीजिंग डिक्रीजिंग असेल तर आपलं काय काढून घ्यायचं? त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचा. म्हणजे काय आलं मग आता इथं? डी आर अपॉन डी एक्स, बरोबर? एक्समध्ये. याचा अर्थ काय आलं? डेरिव्हेटिव्ह सांगा. हे 240 x डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 2x, हे झालं डी आर अपॉन डी एक्स. आता कंडिशन वापरायची. द फंक्शन इज इन्क्रीजिंग इफ कधी? डी आर अपॉन डी एक्स इज ग्रेटर दॅन झिरो. ठेवा व्हॅल्यू. आता किती आलं? 240 मायनस 2x ग्रेटर दॅन झिरो. नंतर काय आलं हे? 240 ग्रेटर दॅन 2x. नंतर 2 ने डिवाइड केल्यानंतर किती आलं? 2 1 2 0 ग्रेटर दॅन x. याचा अर्थ काय होईल? देअर फॉर x इज लेस दॅन 120. देअर फॉर द फंक्शन इज इन्क्रीजिंग. देअर फॉर द गिवन फंक्शन इज इन्क्रीजिंग फॉर x इज लेस दॅन 120. हे झालं नंबर वन. चालं, आता नंबर सेकंडला काय सांगितलं? प्रॉफिट इज इन्क्रीजिंग. तर प्रॉफिट दिलं आहे का? नाही. मग प्रॉफिट पण आपल्याला काढावं लागेल. प्रॉफिट पी इक्वल टू काय? किंवा प्रॉफिटला पाय इक्वल टू आपण म्हणतो. प्रॉफिटला काय लेटर वापरतो? पाय. पाय इक्वल टू काय? आर मायनस सी. आर मायनस सी. आर आपल्याकडे आहे का? आर आपण काढलेलं आहे इथं आत्ता. ठीक आहे, आर आपण काढले, सी आपल्याकडे आहे. याचा अर्थ काय आलं? आर किती आलं हे? 240x मायनस एक्स स्क्वेअर. हे झालं आर. आणि मायनस सी. मायनस सी किती आहे? 180 प्लस 4x. दॅट इज इक्वल टू 140x मायनस एक्स स्क्वेअर. मायनसने मल्टिप्लाय करा. मायनस 180 मायनस 4x दॅट इज इक्वल टू आधी किती आलं बघा? एक्स एक्स करा. 240x आणि मायनस 4x म्हणजे किती आलं? 236x. ठीक आहे, मायनस एक्स स्क्वेअर आणि मायनस 180 झालं. हे झालं पाय, म्हणजे प्रॉफिट झालं. काय झालं? प्रॉफिट. हा झाला प्रॉफिट. आता प्रॉफिट इज इन्क्रीजिंग म्हटलं, याचा अर्थ काय येणार इथं? द प्रॉफिट इज इन्क्रीजिंग इफ कधी? प्रॉफिट इज इन्क्रीजिंग कधी असतो? त्याचा अगोदर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. हे झालं प्रॉफिट. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, नंतर कंडिशन वापरायची. म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह आला होता? डी पाय अपॉन डी एक्स इक्वल टू काय आलं हे? 236 एक्स डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 2x ह्याचं 0. हे झालं डी पाय अपॉन डी एक्स. आता काय करायचं? द फंक्शन इज इन्क्रीजिंग इफ डी पाय अपॉन डी एक्स इज ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0. किती आता व्हॅल्यू पुटअप करा. याचा अर्थ 236 मायनस 2x ग्रेटर दॅन 0. नंतर काय आलं? 236 ग्रेटर दॅन 2x. 2 ने डिवाइड करा इकडं. 1 किती आलं? 1 नंतर 1 आणि 8. ठीक आहे, ग्रेटर दॅन एक्स म्हणजेच काय झालं? देअर फोर एक्स इज लेस दॅन 118. देअर फोर द फंक्शन इज इन्क्रीजिंग फॉर एक्स इज लेस दॅन 118. झालं. मी तुम्हाला असे एक्झाम्पल या टाईपचे तुम्हाला सॉल्व करता येऊ शकतात. ठीक आहे.
याच्यामध्ये कंडिशन काय दिले, इन्क्रीजिंग असेल डिक्रीजिंग असेल, त्याच्या अगोदर आपलं काय करावं लागतं लक्षात ठेवायचं, डेरिव्हेटिव्ह फक्त काढायचं. काय काढायचं? डेरिव्हेटिव्ह काढायचं. आणि डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर कंडिशन जे असेल इन्क्रीजिंग डिक्रीजिंगची ते यूज करायची. ठीक आहे, नेक्स्ट बघत आपण. नेक्स्ट काय बघा, द मॅन्युफॅक्चरिंग एक्स युनिट्स लेबर कॉस्ट इज, लेबर कॉस्ट दिले आपला, काय दिले, लेबर कॉस्ट इक्वल टू किती दिले, लेबर कॉस्ट 150 मायनस 54 एक्स. अँड प्रोसेसिंग कॉस्ट, प्रोसेसिंग कॉस्ट इक्वल टू काय दिले, इज एक्स स्क्वेअर. इज काय, एक्स स्क्वेअर. प्राईस ऑफ इच युनिट इज पी इक्वल टू काय दिले, पी इज इक्वल टू 108 मायनस 4 एक्स स्क्वेअर. ही दिले प्राईस. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर विच, दोन कंडिशन विचारला आपला. फर्स्ट कंडिशन काय, टोटल कॉस्ट इज डिक्रीजिंग. टोटल कॉस्ट ही थोडक्यात काय, सी इज डिक्रीजिंग. आणि सेकंड काय विचारलं आहे, रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग. मग आता आपलं काय काढलं लागेल, इन्क्रीजिंग विचारलं एक, डिक्रीजिंग विचारलं, म्हणजे काय विचारलं इथे, इन्क्रीजिंग काय विचारलं, टोटल कॉस्ट म्हटले. टोटल कॉस्ट आपलं दिलं आहे का इथं, सी दिलं आहे का, नाही. मग आपला टोटल कॉस्ट काढावं लागेल. त्यासाठी आपलं काय काय दिलं इथं, लेबर कॉस्ट आणि प्राईस कॉस्ट दिले, प्रोसेसिंग कॉस्ट आहे. ठीक आहे, लेबर कॉस्ट आणि प्रोसेसिंग कॉस्ट दिले, त्यामुळे आपल्या ह्याच्यावर आपलं काय करावं लागेल, टोटल कॉस्ट काढावं लागेल. नंतर रेव्हेन्यू दिलं आहे का आपला, रेव्हेन्यू पण दिलेलं नाही. रेव्हेन्यूला काय आपला, आर इक्वल टू पी एक्स, आम्ही पी दिलं आहे, याला इंटू एक्स केलं की काय होतं, रेव्हेन्यू मिळतो. नंतर मग कंडिशन आपला डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि कंडिशन यूज करायची. म्हणजे अगोदर आपला इथं टोटल कॉस्ट पण काढावं लागेल, इथं रेव्हेन्यू पण काढावं लागेल सुरुवातीला. अजून सुरुवातीला आपण टोटल कॉस्ट काढू, हे सगळं गिव्हन झालं. ठीक आहे, टोटल कॉस्ट इक्वल टू लेबर कॉस्ट प्लस प्रोसेसिंग कॉस्ट, किती आलं बघा, 150 मायनस 54 एक्स प्लस एक्स स्क्वेअर. ही काय झालं, थोडक्यात टोटल कॉस्ट झाली. काय झाली आपली, टोटल कॉस्ट. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढा. मी काय आलं, डी सी अपॉन डी एक्स इक्वल टू काय आलं आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 54 आणि प्लस टू एक्स. ठीक आहे, म्हणजे काय आलं थोडक्यात आता इथं. ठीक आहे, हे झालं इक्वल टू किंवा 2x मायनस 54. ही काय आलं, डी सी अपॉन डी एक्स झालं. हा झाला डेरिव्हेटिव्ह, हे झालं टोटल कॉस्ट, त्याचा डेरिव्हेटिव्ह. आता कंडिशन यूज करायची, द फंक्शन इज डिक्रीजिंग इफ, कधी, डी सी अपॉन डी एक्स इज लेस दॅन 0. याचा अर्थ काय झालं, 2x मायनस 54 लेस दॅन 0. म्हणजे काय झालं, 2x इज लेस दॅन 54. ठीक आहे, याचा अर्थ एक्स इज लेस दॅन किती आलं, 27. आधी तर ऑलरेडी एक्स आहेच आहे, त्यामुळे एक्स इज काय आलं, लेस दॅन 27. ठीक आहे, एक्स इज लेस दॅन काय झालं आपलं, 27. बरोबर आहे, हे झालं. काय लिहायचं, द फंक्शन इज काय सांगितलं, डिक्रीजिंग. द फंक्शन इज डिक्रीजिंग फॉर एक्स इज लेस दॅन 27. आता पुढं नेक्स्ट, पुढं सेकंड काय विचारलं आहे, रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग म्हटलं आहे. रेव्हेन्यू दिलं आहे का आपला, नाही. रेव्हेन्यू कसं काढतो आपण, आर इक्वल टू पी एक्स. पी काय व्हॅल्यू आहे, 108 मायनस 4 एक्स स्क्वेअर आणि इन टू एक्स. म्हणजे काय आलं हे, देअर फोर आर इक्वल टू 108 मायनस 4 एक्स क्यूब. हे झालं रेव्हेन्यू. काय झालं, हा रेव्हेन्यू. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. म्हणजे काय आलं, डी आर अपॉन डी एक्स. म्हणजे किती आलं, हे एक्स याचा अर्थ 108 आणि -312 एक्स स्क्वेअर. हे झाला डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर काय, कंडिशन
काय रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग द फंक्शन इज इन्क्रीजिंग इफ द फंक्शन इज इन्क्रीजिंग इफ काय डी आर अपॉन डी एक्स इज ग्रेटर दॅन झिरो कारण काय इन्क्रीजिंग आहे त्यामुळं ग्रेटर दॅन झिरो त्या व्हॅल्यू 108 मायनस 12x स्क्वेअर ग्रेटर दॅन झिरो शिफ्ट करा 108 ग्रेटर दॅन 12x स्क्वेअर 12 ने डिवाइड करायचं किती येतं बघा 92 अष्टादशे 108 ठीक आहे 92 अष्टादशे 108 आणि हे 00 म्हणजे किती आलं 900 ग्रेटर दॅन एक्स स्क्वेअर आता एक्स स्क्वेअर म्हणजे आता किती आलं हे 30 डिवाइड बाय 30 ग्रेटर दॅन एक्स ठीक आहे याचा अर्थ एक्स इज लेस दॅन 30 एक्स इज लेस दॅन 30 ठीक आहे याचा अर्थ फंक्शन इज इन्क्रीजिंग द फंक्शन इज इन्क्रीजिंग फॉर एक्स इज लेस दॅन 30 म्हणजे एक्स व्हॅल्यू काय आली लेस दॅन 30 आली आपलं फाइंड एक्स विचारलं आहे हे दोन कंडिशन विचारलं त्या दोन कंडिशन झाल्या लक्षात आलं म्हणजे आपलं काय करायचं आहे हे लक्षात आलं जे तुम्हाला इन्क्रीजिंग असेल डिक्रीजिंग असेल जे विचारलं आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा त्याच्या अगोदर त्याचा डेरिव जे विचारलं आहे त्या अगोदर दिलं आहे का बघा नसेल तर ते फाइंड आउट काढा आणि काढल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा तीनच स्टेप आहेत आपल्या ह्याच्यामध्ये फक्त डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर हे करा ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला असंच सोडवता येईल आता द टोटल कॉस्ट मॅन्युफॅक्चरिंग एक्स आर्टिकल्स इज सी इक्वल टू काय म्हणते इज सी इज इक्वल टू किती 47x प्लस 300x स्क्वेअर मायनस एक्स रेस टू 4 फाइंड एक्स फॉर विच ॲव्हरेज कॉस्ट इज इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग काय विचारलं आहे फाइंड एक्स फर्स्ट काय ॲव्हरेज कॉस्ट इज पहिलं काय विचारलं आहे इन्क्रीजिंग अँड सेकंड काय विचारलं आहे ॲव्हरेज कॉस्ट इज डिक्रीजिंग तुम्हाला इन्क्रीजिंग पण विचारलं आहे आणि डिक्रीजिंग पण विचारलं आहे ठीक आहे काय करायला लागतं हे सोल्युशन सी सी इक्वल टू टोटल कॉस्ट आता आपला ॲव्हरेज कॉस्ट दिलं आहे का आपला कॉस्ट दिलं आहे काय दिले कॉस्ट दिले मग आता ॲव्हरेज कॉस्ट आपला काढावं लागेल बरं ॲव्हरेज कॉस्ट त्याला आपण म्हणतो की ॲव्हरेज कॉस्ट इक्वल टू असं आपण लिहितो ॲव्हरेज कॉस्ट सी ॲव्हरेज कॉस्ट इज इक्वल टू काय होणार ॲव्हरेज कॉस्ट कशी काढतो आपण सी अपॉन एक्स ॲव्हरेज कॉस्ट कशी काढतो आपण सी दिले फक्त डिवाइड बाय एक्स केलं का ॲव्हरेज कॉस्ट निघते हे आता इथं मी डायरेक्ट लिहितो इथं डिवाइड बाय टोटल एक्स आलं हे एक्स एक्स काय झालं कॅन्सल म्हणजे किती आलं 47 इथं काय झालं प्लस 300x आणि इथं एक्स क्यूब हे झालं ॲव्हरेज कॉस्ट काय झालं हे ॲव्हरेज कॉस्ट आता हे ॲव्हरेज कॉस्ट आहे ह्याचं आता काय करायचं आपला इन्क्रीजिंग म्हणलं आहे फर्स्ट काय म्हणतं इन्क्रीज नंतर डिक्रीजिंग पण त्याच्या अगोदर आपला डेरिव्हेटिव्ह काढला पाहिजे याचा अर्थ डी सी ए याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲव्हरेज कॉस्ट डी सी ए डिवाइडेड बाय डी एक्स डिवाइड बाय काय डी एक्स इक्वल टू पहिले त्याचं आलं 0 म्हणजे किती आलं 0 नंतर 300x डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 3x स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर झालं हे झालं डेरिव्हेटिव्ह काय झालं डेरिव्हेटिव्ह आता कंडिशन द फंक्शन इज पहिलं फर्स्ट फंक्शन इज इन्क्रीजिंग इफ डी सी ए डिवाइडेड बाय डी एक्स इज ग्रेटर दॅन 0 किती इझी आहे सोपं आहे ठीक आहे नंतर काय आता हे व्हॅल्यू मांडा किती आली याची व्हॅल्यू 300 मायनस 3x स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 ट्रान्सफर करा 300 ग्रेटर दॅन 3x स्क्वेअर ठीक आहे 3x स्क्वेअर हे 3 डिवाइड करा म्हणजे किती आलं इथं 3 00 ग्रेटर दॅन एक्स स्क्वेअर याचा अर्थ किती 10 ग्रेटर दॅन एक्स म्हणजेच काय आलं एक्स इज लेस दॅन 10 फक्त शेवटी आपण एक्स लेफ्टला घ्यायचं हां त्यावेळी फक्त हे सिम्बॉल बदलायचं याचा अर्थ इथं एक्स इज लेस दॅन 10 याचा अर्थ फंक्शन इज इन्क्रीजिंग फॉर एक्स इज लेस दॅन 10 एक्स इज लेस दॅन 10 आता दुसरं सेकंड काय विचारलं आहे ॲव्हरेज कॉस्ट इज डिक्रीजिंग इथं ॲव्हरेज कॉस्ट आपण काढलेलं आहे ॲव्हरेज कॉस्ट हे आलेलं आहे
ठीक है एवरेज कॉस्ट ही आले लेकिन आपला मत इथे एवरेज कॉस्ट काही आहे डेरिव्हेटिव्ह काढले हां एवरेज कॉस्ट इज डिक्रीजिंग मत इथे काय आलं होतं द फंक्शन इज डिक्रीजिंग इफ इफ काय डी सी ए अपॉन डी एक्स इज लेस दॅन झिरो ज्याचा फक्त ही लेस दॅन घ्यायचं आहे याचा अर्थ 300 मायनस 3x स्क्वेअर लेस दॅन झिरो ठीक आहे 300 लेस दॅन 3x स्क्वेअर नंतर 3 ने केल्यानंतर काय येतं एक्स 100 लेस दॅन एक्स स्क्वेअर परत काय आलं 10 लेस दॅन एक्स परत याचा अर्थ एक्स इज ग्रेटर दॅन 10 एक्स इज ग्रेटर दॅन 10 देअरफोर द फंक्शन इज इन्क्रीजिंग फॉर एक्स इज ग्रेटर दॅन 10 ठीक आहे आता याच्यातला एक पार्ट आपला झाला कुठला इन्क्रीजिंग म्हणजे तुम्हाला काय विचारलं असेल फंक्शन इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग जे काय विचारलं असेल तो पार्ट ठीक आहे आता नेक्स्ट टाईमला आपण काय बघू कुठलं इलेक्ट्रिसिटी त्याच्यावर जी काय आधारित एक्झाम्पल आहेत ते आपण नेक्स्ट टाईमला बघू ठीक आहे हा समजला का पार्ट ओके okay.